हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला पूर्ण मशीनचे डीप क्लिनिंग करून दाखवणार आहे, त्याचबरोबर रोजचे कपडे मशीनमध्ये खूप छान क्लीन कसे करायचे, त्यामुळे आपल्या मशीनचंसुद्धा आणि कपड्यांचंसुद्धा लाईफ कसं वाढेल ह्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टार्टिंगला तर मी एका बकेटमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं डेटॉल टाकणार आहे. आणि मशीनला लावण्याच्या आधी मी मला सवयच लावून घेतले, जे काही कपडे मी मशीनमध्ये टाकणार आहे ते पहिले मी डेटॉलच्या पाण्यामधनं काढून घेणार आहे. कारण आपण बाहेर जातो, कुठे पण फिरतो, तर कपड्यांवरती जे धूळ बसलेली असते, जे बॅक्टेरिया असतात, तर ते एकदा डेटॉलच्या पाण्यामधनं काढले तर मशीनला लावायला सोपं पडतं. कारण सगळे कपडे मी एकसाथ लावते आणि उन्हाळ्यामुळे दोन टाईम आंघोळ होते, त्यामुळे कपडे पण खूप पडतात आणि घामाचा खूप वास येतो कपड्यांना. तर त्यामुळे एकदा डेटॉलच्या पाण्यामधनं कपडे काढलेच पाहिजे आपलं हायजीन मेंटेन राहण्यासाठी. आणि मशीनमध्ये कपडे जर असेच टाकले तर खूप म्हणजे घाण पाणी त्या मशीनमध्ये राहतं आणि मग ते पाईपमधनं जाताना मग पाईप पण खराब होतो. त्यापेक्षा एकदा तुम्ही डेटॉलच्या पाण्यामधनं जर कपडे काढले आणि मशीनला लावले ना तर खूप छान होईल, कपडे पण व्यवस्थित अजून चांगले निघतील. आणि डेटॉलच्या पाण्यामध्ये जरी काढलं तरी पाणी बघा किती घाण निघालं आहे. आणि एका साईडला मी वाकळसुद्धा काढली होती जी माझ्या लहान मुलीचे, रोज एक वाकळ ह्याच्यामध्ये धुतेच धुते मी सगळ्या कपड्यांसोबत, त्यामुळे तीसुद्धा मी डेटॉलच्या पाण्यामधनं काढलेली आहे. तर मशीन लावताना पहिले मी सगळे पाईप कनेक्शन करते आणि कपडे ह्याच्यामध्ये टाकून देते. आणि नंतर एक खूप महत्त्वाची टिप मी तुम्हाला इथे सांगते, काय काहींना सवय असते की आपलं नॉर्मल निरमा वापरतात ह्याच्यामध्ये डिटर्जंट, तर ते न वापरता लिक्विड वापरा, नाहीतर मशीनचं वेगळं डिटर्जंट मिळतं, तर ते तुम्ही वापरलंच पाहिजे. कारण मशीनला तुम्ही एवढा खर्च करून जर एखादी इलेक्ट्रिकल वस्तू आणले तर ती मेंटेन ठेवण्यासाठी तेवढा खर्च पण आपल्याला करावाच लागतो. तर ही लिक्विडची बॉटल 100 रुपयाला मिळते, मला 15 दिवस तर आरामात जाते. आणि आपले कपडे त्यानुसार आपण कमी जास्त टाकले पाहिजे, जर आपले एक बकेट भरून असेल तर एक टोपण पूर्ण लिक्विड टाकायचं. आणि मी इथे कपड्याचं कंडिशनर पण टाकते कारण ज्याच्यामुळे खूप छान वास येतो कपड्यांना आणि कपडे पण आपले छान राहतात, म्हणजे खराब होत नाही किंवा त्याचा कुठे कलर जाणार नाही, छान एकदम मस्त सॉफ्ट राहतात आपले कपडे. तर कपडे खूप कमी होते, तर त्यामुळे जास्त भरायचेसुद्धा नाही, आपल्याला ओव्हरलोड करायचं नाही मशीनचं. तर प्रत्येक मशीनचं वेगवेगळं सिस्टीम असतं, तसं माझं टॉप लोडची मशीन आहे आणि माझी वोल्टास कंपनीची मशीन आहे, 6 kg मशीन आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मला खूप लिमिटेड कपडे टाकावे लागतात. जास्त भरगच्च कपडे टाकले तर ते व्यवस्थित क्लीनसुद्धा होत नाहीत, रोजच्या रोज ही काळजीसुद्धा घेतली पाहिजे, त्यामुळे आपल्या कपड्यांचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये पाण्याचं लेवल आहे आणि हे नॉर्मल फंक्शन प्रत्येकाच्या मशीनमध्ये असतं. मला या मशीनी खूप आवडतात, म्हणजे टॉप लोडवाल्या, ह्याच्यामध्ये जास्त काही किटकिट नसते. फ्रंट लोडवाल्या मशीनमध्ये पाण्याचं टेम्परेचर सेट करा, परत त्याला खूप वेगवेगळे फंक्शन असतात, तर ते ह्याच्यामध्ये नाही आहेत. नॉर्मली स्टार्ट बटन दाबलं का मशीन स्टार्ट होते आणि आपल्याला फक्त पाण्याचं म्हणजे जे फंक्शन असतं ते सेट करावं लागतं. हाय लेवलचं पाणी म्हणजे पूर्ण भरून पाणी पाहिजे का मीडियम लेवलचं पाहिजे, जर क्विक वॉशला लावायचं असेल तर लो फंक्शनवरती लावू शकतो आपण. पॉवर आणि स्टार्ट बटन झालं का मशीन ॲटोमॅटिक चालू होते आणि बंदसुद्धा होते, त्यामुळे मला ह्या अशाच प्रकारच्या मशीनी आवडतात. कारण माझ्या मम्मीकडे बहिणीकडे पण अशीच मशीन आहे टॉप लोडची. तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला इथे शेअर करायची आहे की प्रत्येकाकडे असे प्रकारचे जर स्टँड असेल ना तर खूप बरं होईल. कारण काय होतं, जर तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि तुम्हाला जास्त ओझं उचलायला सांगितलं नसेल, तुमच्याकडे लहान बाळ असेल, तुमचं वय झालेलं असेल खूप, तर आपण असं वर चढून कपडे घालायला खूप अवघड होतं प्रत्येक ह्याच्यात. तर अशा प्रकारचं स्टँड असेल ना तर घरातल्या घरात आपण कुठेही असं स्टँड, माझं हे स्टँड आहे ना कुठे पण मूव होतं, मी ह्याला कुठे पण ठेवते, गॅलरीत ठेवते, म्हणजे बेडच्या साईडला ठेवते, डोअरच्या इथे ठेवते, कुठेही ठेवू शकतो आपण ह्याला, उन्हातसुद्धा ठेवू शकतो. आणि खूप म्हणजे आपलं लाईफ सोपं होतं, पटकन कपडे सुकायला टाकता येतात. जास्त कपडे बकेटात भरा, परत ते न्या, वरती घाला टेरेसला, खिडकीत, तर असं करता येत नाही, त्यामुळे हे बरं आहे एक प्रकारचं स्टँड आहे. आणि मेन म्हणजे ह्याचा उपयोग जास्त पावसाळ्यात होतो आपल्याला. आणि हे स्टँड मी 1500 रुपयाला घेतलं होतं, ह्याच्यावर भरपूर कपडे बसतात, 40-41 कपडे आरामात बसतात ह्याच्यावरती. आणि तुमची जर फॅमिली मोठी असेल तर अशा प्रकारचं स्टँड तुमच्याकडे असलं ना तर खूप लाईफ सोपं होतं, अशा गोष्टींना खूप म्हणजे आपलं वेळ वाचवतात आणि लाईफ पण खूप छान म्हणजे सोपं होतं ह्याच्यामुळे, मला तरी असं वाटतं. तर बघा, माझी मशीन घेऊन फक्त 1 महिना झाला आहे तर मशीन पूर्ण आतमधनं
म्हणजे त्याचे जे पार्ट असतात तर ते खराब झालेत आणि ह्याच्यावर धूळसुद्धा बसली आहे. तर आपण ज्या इलेक्ट्रिकल गोष्टी घेतो तर त्या घेतल्यात आपण पैसे देऊन घेतला तर त्या छान मेंटेन पण ठेवायला लागतं आपल्याला, त्यामुळे त्या मशीनचं लाईफसुद्धा आपल्याला वाढवायचं आहे एवढे पैसे भरले तर. आपण तर बघा किती धूळ बसले ह्याच्यावरती आणि आतमधले पार्टसुद्धा खराब झालेत. तर आज मी मशीन पण व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. तर ह्या एक महिन्यातनं एकदा तर तुम्ही असं व्यवस्थित क्लीन केलं ना तर तुमची मशीन खूप छान चकाचक राहील आणि ह्याला पूर्ण डीप क्लीन करायची काही गरज लागणार नाही. तर मी एक आठवड्यातनं तरी असं एक हात पुसून घेते म्हणजे एक कपडा घेऊन, त्यामुळे मशीन छान राहते. एवढी पण काय घाण झालेली नाही तरीसुद्धा मी ह्याला व्यवस्थित पुसून घेणार आहे कारण आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे धूळ सगळीकडे येतच असते. तर ही पिशवी म्हणजे ह्याच्यामध्ये जो काही कचरा बसतो कपड्यांचा तर ती पण नंतर मी क्लीन करणार आहे आणि डिटर्जंटचं पण जे लिक्विड्स आहे तर ते पण क्लीन करणार आहे. बघा जर अशाच गोष्टी आपण ठेवून दिला नाही क्लीन केलं तर नंतर खूप अवघड पडतं पूर्ण डीप क्लीन करायला, त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही असं एक हात ह्या म्हणजे हात फिरवला अशा गोष्टींवरती स्वच्छ केलं ना तर खूप छान राहतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मला इथे शेअर करायची आहे, जर तुमचे मशीन घेऊन तुम्हाला 6 महिने झालेत किंवा 1 वर्ष झालं आहे तर तुम्ही आतमधनं पण पूर्ण तो ड्रमसुद्धा क्लीन करू शकता. तर डिमांडमध्ये एक पावडर मिळते मशीन क्लीन करायची, मला त्याचं नाव माहीत नाही आहे, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा फोटो नक्की स्क्रीनवरती दाखवेन. तर ती पावडर मिळते, जसं आपण मशीन लावतो ना डायरेक्ट मशीन लावायची, जर तुमची अशी टॉप लोडची मशीन असेल जसं आपण कपड्याला मशीन लावतो ना तसं मशीन लावायची, पूर्ण आतमध्ये ड्रममध्ये जो कचरा बसलेला असतो ना कपड्यांचा वगैरे तर तो सगळा क्लीन होतो. तर हे पण तुम्ही करू शकता, पण माझी मशीन आत्ताच 1 महिना झालं आहे त्यामुळे मी फक्त त्याचं आतमधले थोडे पार्ट आणि खालच्या साईडचं, कारण ह्याला मी स्टँड घेतलेलं नाही आहे मशीनचं त्यामुळे मला खूप अवघड पडते हे, कारण मी मशीन आणल्यापासून 1 महिना झाला ह्याचं खालचं क्लीनच केलं नाही. तर म्हणलं चला आपण क्लीन करूया खालच्या साईडचं पण, पण मला खूप भीती वाटत होती कारण ही मशीन म्हणजे आपल्याला वाटतं की एवढं महागाचं आपण गोष्टी आणल्या तर त्या व्यवस्थित हँडल करणं पण खूप अवघड जातं. तर आता ह्याच्या पाठीमागच्या साईडला पण खूप धूळ बसले तर हे पण मी व्यवस्थित क्लीन करणार आहे. आणि ह्याच्या खालच्या साईडला पण खूप घाण झालं आहे, ह्याचं स्टँड घ्यायचं होतं पण हे खूप जास्त महाग बोलत होते, 1500 बोलत होते, तर म्हणलं नंतर घेऊ आपण स्टँड. आणि जेव्हा स्टँड घेईल ना तेव्हा खूप बरं पडेल. आणि मी ही मशीन आहे ना मुद्दामून बाथरूमच्या साईडलाच ठेवलं आहे कारण मला रोज ह्याला सरकवायला किंवा परत ठेवायला, तर असं आपण जेव्हा म्हणजे त्याचं कनेक्शन लांब असतं आणि मशीन तर लांब ठेवतो ना तर ते सरकवायला आणायला तर त्यामध्ये पण मशीन खराब होऊ शकते, त्यामुळे मी एकाच ठिकाणी मशीन ठेवले त्यामुळे जास्त मशीनला हलवायची पण गरज नाही आहे, बाथरूमच्या साईडलाच ठेवले. तर ह्याच्या खालच्या साईडचं पण मी व्यवस्थित क्लीन करून घेणार, खूप धूळ घाण जमली होती ह्याच्यामध्ये केस वगैरे अडकले होते तर मग मी हे व्यवस्थित प्रॉपर क्लीन केलं आहे. तर बघा अशा गोष्टी आपण वेळ काढून जर क्लीन केलं ना तर आपल्याला पूर्ण डीप क्लीन करायची काही गरज नाही, महिन्यातनं एकदा जर तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष दिलं, इलेक्ट्रिकल ज्या काही गोष्टी आपण एवढे पैसे देऊन आणतो तर त्या व्यवस्थित आपण स्वच्छ ठेवल्या ना तर छान मेंटेन राहतात आणि ह्याची लाईफ पण खूप छान राहते. आणि त्याचबरोबर आपल्या कपड्यांचं पण आपल्याला नियोजन करता आलं पाहिजे, रोजचे कपडे आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये क्लीन केलं त्याचबरोबर आपण चादर बेडशीट आठवड्यातनं 2-3 पण ह्याच्यामधनं क्लीन केलं ना तर खूप छान आपलं कपड्यांचं पण मॅनेजमेंट होईल. तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायचं आहे, काय काय बायकांकडे ना खरंच मी अशा खूप बायका बघितल्या त्यांच्याकडे 30-35 हजाराच्या मशीन असतात पण त्या हाताने कपडे धुतात. मला ही गोष्ट कळतच नाही, जर आपल्याकडे इलेक्ट्रिकल गोष्टी आहेत तर त्याचा वापर का नाही करत, म्हणजे बायकांना असं वाटतं की नाही माझ्यापेक्षा स्वच्छ काम कोण करू शकत नाही, माझ्यापेक्षा चांगली कपडे कोणी धुवू शकत नाही. तर असं काही नाही आहे, मशीनसुद्धा स्वच्छ कपडे धुते. मी तर फक्त डेटॉलच्या पाण्यामधनं काढून कपडे लावते, जर व्हाईट शर्ट असतील तर त्याच्यावर फक्त लिक्विड मी टाकून त्याला असं रफ करते आणि डायरेक्ट मशीनमध्ये टाकते, हाताने मी एकसुद्धा कपडे धुवत नाही जेव्हापासून मशीन आले. आधी मी धुवायचे पण आता मशीन आहे तर त्यामध्येच मी प्रॉपर कपडे क्लीन करते. तर जे बायकांचं असतं ना की नाही मी सगळी स्वच्छ कामं करते तर असं नाही, जर इलेक्ट्रिकल गोष्टी घरात आहेत तर
त्यांनासुद्धा काम लावलं पाहिजे तर छान राहतात. काय कायच्या मशीन अशाच पडून असतात. मी खूप बायका बघितल्या त्यांच्याकडे मशीन आहे. काय काय बायका तर काय करतात, हाताने कपडे धुतात आणि मशीनमध्ये सुकवायला होतात. तर असं काय करतात, तर असं नका करू. मशीन आहे तर त्याला व्यवस्थित आपलं टाईम मॅनेजमेंट पण झालं पाहिजे. जर मशीनला तुम्ही कपडे लावता तर त्या वेळेमध्ये तुमची बाकीची कामंसुद्धा होतात ना घरातली, तर ह्याच्यामध्ये का वेळ वाया घालवायचा मला हेच कळत नाही बायकांचं की हाताने कपडे धुतात. तर मी अशा खूप बायका बघितल्या ज्या मशीनमध्ये कपडे धुवत नाहीत, मशीन असूनसुद्धा हाताने कपडे धुतात. तर असं करू नका. जर मशीन आहे ना तर त्याचा उपयोग घेतला पाहिजे. मला असं वाटतं आहे ना तर त्याचा उपयोग आपण घेतला पाहिजे. आधीच्या काळात बायकांकडे अशा मशीन पण नव्हत्या तर त्यांना किती कपडे हाताने धुवायला लागायचे. तर जेव्हापासून मी मशीन घेतल्या हाताने कपडे धुवायचं सोडून दिलं. मी मशीनमध्येच सगळ्या गोष्टी वॉश करते कपडे आणि खूप छान माझं टाईम मॅनेजमेंट होतं. ह्याचा वेळ वाचतो माझा कपडे धुण्याचा. त्या बदल्यात मी दुसरी कामं क्लिनिंगची कामं करते आणि माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम करते, क्लिनिंगचं काम करते, परीला वेळ देते. तर या सगळ्या गोष्टी मी करत असते. तर तुम्हीसुद्धा हाताने कपडे धुवत असाल तर असं करू नका, मशीनमध्येच धुवा मशीन असेल तर. आणि मशीनमध्येसुद्धा खूप छान कपडे निघतात. तर काय काय बायका असं बोलतात नाही नाही मशीनमध्ये नाही निघत, शर्ट घासून टाकावे लागतात. तर असं काही नाही आहे. मी तर युराचे जे कपडे असतात, तर जे शर्ट असतात कॉलरला, त्याला डायरेक्ट लिक्विड डिटर्जंट लावायचं आणि त्याला फक्त रफ करायचं आणि टाकायचं. अक्षरशः चकचकीत निघतात कपडे. मी अजिबात हाताने धुवत नाही. तर तुमच्याशी बोलता बोलता मशीनची पण क्लिनिंग झाली. तर त्याच्या आतमधले जे पार्ट असतात, तर ती ही पिशवी आहे, त्याच्यामध्ये घाण जमते. दोन तीन दिवसाला ही याच्यातली रोजच घाण काढते आणि दोन तीन दिवसाला अशी मी क्लीन करून टाकते पिशवी आपल्या हँडवॉशने. आणि खूप छान चकाचक निघते ही मशीन म्हणजे पिशवीसुद्धा. नंतर मी ह्याच्या आतमधलं जे कंडिशनरचं जे पार्ट आहे ना, तर तो पण मी क्लीन करणार. तर ह्याच्यामध्ये एवढी घाण निघाली रोज क्लीन करूनसुद्धा. तर आपण हे कंडिशनर टाकतो तर थोडंफार राहतं, तर राहून राहून मग ते थर जमा होतो त्याचा. तर त्यापेक्षा फक्त पाण्याने जरी वॉश केलं ना सगळ्या गोष्टी, तर व्यवस्थित स्वच्छ निघतात. त्यामुळे हे पार्ट आहेत ना, तर मी दोन तीन दिवसाला ना व्यवस्थित क्लीन करते. जो डिटर्जंटचा पार्ट आहे ना, तर तोसुद्धा निघतो पण मी काढत नाही, फक्त कपड्याने असं व्यवस्थित पुसून घेते. तर अशा इलेक्ट्रिकल गोष्टी असतात, तर ह्याचे आतमधले जे पार्ट असतात ना, ह्याची जर तुम्ही व्यवस्थित जर काळजी घेतली ना, तर मशीन खूप वर्ष टिकते. आणि आतमधले पार्ट जे निघतात ना, तर त्याच्यामध्ये पण एक हात तुम्ही मारून घ्यायला पाहिजे. म्हणजे व्यवस्थित त्याच्या आतमधनं पण क्लीन करून घ्यायला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा घाण बसलेली असते. तर अशा प्रकारे मी मशीनचीसुद्धा क्लिनिंग करून घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर असं क्लीन करत असाल ना, तर तुम्हाला पूर्ण डीप क्लीन करायची काही गरज नाही आणि कपडेसुद्धा तुमचे छान चकाचक निघतात. तर माझं क्लिनिंग झालं आहे, तर मी मशीन झाकून ठेवणार आहे. आणि दिवसातनं 10-15 मिनटं तरी तुम्ही मशीन अशी ओपन ठेवा, जेणेकरून आतमध्ये असं मशीनचा वास येत नाही. सतत बंद राहिली ना तर मशीनमध्ये खूप घाण वास येतो. आणि थोडा वेळ ओपन ठेवा म्हणजे छान हवा आतमध्ये सुद्धा खेळती राहील. आणि एक मी ब्लाऊज पीसचा कपडा केला आहे, ह्याच्यावर मला झाकायला एक म्हणजे कवर घ्यायचंच आहे. तर ते मी नंतर घेईन. तात्पुरतं मी असं एक छान डिझाईनचा ब्लाऊज पीस ह्याच्यावरती अंथरून देते, जेणेकरून ह्याच्यावरती धूळ नाही बसणार. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.